पण ह्याच्या नशिबात तो अध्यक्ष होता आणि ह्याचं ऑडिशन घेण्यात आलं दयाकडून आणि ते त्यांनी इतकं डेंजर दिलं की म्हणजे अध्यक्षाचा जो फाईन डे तो संपला. मी एवढं सॉर्ट होतं तिकडे माझ्याविषयी काहीतरी बोलतात असं कळालं मला आणि मी तिकडे एक माझं काहीतरी चालू होती बाईट तरी मी आलो. पण या दोघांनी काय कमाल काम केलंय माहितीये की यांनी मला त्या चौकात आणलं, माझ्या कोर मध्ये चौक निर्माण केला. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. चौक चित्रपटाचा ट्रेलर आलाय प्रेक्षकांच्या भेटीला आणि धम्माल कम्माल जोडी माझ्यासोबत. कसे आहात? मस्त, एकदम मजेत. आणि खूप भारी वाटते कारण का कपडे छान घातलेत, एकदम मॅचिंग घातलेत. काय कोणी ठरवले, कोणाची आयडिया? हे खरं तर शुभंकर एकबोटेची आयडिया आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना, मी आणि किरण दोघांनाही लीड केलं त्यांनी आणि याचं सगळं क्रेडिट शुभंकरला आहे. कोणी शॉपिंग केली मग शुभंकरने? नाही, ऍक्च्युली आमचा एक मित्र आहे मयूर पवार नावाचा, डिझायनर आहे तो, त्याचा पुण्यात स्टुडिओ आहे. सो मी खरं तर ह्याच्यात इन झालो आणि मग अर्थात यांना जरा थोडस पिना मारल्या. यांनी आम्हाला पहिल्यांदा फोटो दाखवला की हे मी घालणार आहे, तर आम्ही म्हणलं अरे खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणला भाई हे कलर पॅलेट सारखं यूज होईल, तुम्ही एकदा येता का? तर मी आणि किरण एकत्रच होतो, तर आम्ही तातडीने बोललो की येस आम्ही येतो. हे बघ, हे इंटरव्ह्यू ऍक्च्युअली तिकडे माझ्याविषयी काहीतरी बोलतात असं कळालं मला आणि मी तिकडे एक माझं काहीतरी चालू होती बाईट तरी मी आलो. पण या दोघांनी काय कमाल काम केलंय माहितीये, हे मी काय बोलतो पण असं मी बघणारच आहे. नाही, कपड्यांचा विषय चालू, कपड्यांचा चालू होता. शुभंकरचं क्रेडिट आहे, आपण दोघं त्याला राजी झालो, याने फोटो दाखवला, आपल्याला आवडला, आपण तिथं गेलो, आम्ही ट्राय दोन तीन ट्राय केले गोष्टी, वर्कआउट झाले आणि सुटलो. वर्कआउट तेच विचारत होती, रंगांवरून भांडणं झाले. नाही झाले, सॉर्ट होतो. ब्लॅक होता तो पहिला मी घेतला, सॉर्टेड होता त्याचा, तो स्काय ब्ल्यू त्याने घेतला आणि याचा सॉर्टेड होता. खूप मस्त. कपड्यांबद्दल आपण प्रमोशनला बोलूया, चित्रपटाकडे येऊया. चौक चित्रपट येतोय, कसे इन झाला चित्रपटात? चौक मध्ये मी कसं इन झालो, तर मी सुरुवातीपासून या प्रोसेस मध्ये आहे. म्हणजे फार चित्रपट लिहिण्यापासून ते प्रत्येक सीन झाल्यानंतर त्याचं रिडिंग, त्याच्यावर विचार मंथन आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसमध्ये दयाबरोबर मी कॉन्स्टंट होतो. कारण तो लॉकडाऊनचा काळ होता आणि दयाच्या बाजूलाच मी राहायचो, त्यामुळे तो फोन केला की मी घरातनं खोटा डबा घ्यायचो आणि निघायचो, की त्याच्या घरी जाताना जर मला अडवलं तर सांगायचो डबा द्यायला चाललोय. तर अशी प्रोसेस असायची आणि मी रोज त्याच्या घरी जाऊन आम्ही त्याच्यावर बरंच तो मला सांगायचा, मी ऐकायचो, मग आमच्यात चर्चा व्हायचं, असं इथपासनं सुरुवात आहे. त्यामुळे माझा एक वेगळाच कनेक्ट आहे चौक बरोबर. या चौकात मी कसा इन झालो ते म्हणायचं असेल त्याबद्दल, तर म्हणजे मी खूप सगळ्यात लेटेस्ट इन झालेला कलाकार असेल. कारण म्हणजे मी या कुटुंबाचा भाग आहे. मी आता प्रवीण सरांसोबत, प्रवीण सर, दया सर, पिट्याबाई यांच्या सगळ्यांसोबत या कुटुंबातलाच मी एक भाग आहे. दोन सिनेमे केलेत आधी. पण हे पात्र मी साकारतोय किंवा हे मी, हे माझ्यावर पडणार आहे, हे मला खूप, तसं मी लास्ट असेल, जसं जसं आत्ता बाल्या म्हणाला की यांनी सिनेमा ऐकला होता, तर मी सिनेमाबद्दल ऐकलं होतं. म्हणजे सिनेमा ऐकला आहे याचे ती लोकं मला येऊन सांगायची, जसं हाच एक होता त्यातला, त्याचा बज होता पुण्यातल्या आमच्या काही चौकांमध्ये, त्याचा बज होता. तर मी इन झालो आणि बघायला गेलं तर मी खरं काहीच केलं नाही आहे. नाही, मला ह्याच्यावर एक बोलता येईल, ह्याने काही केलं नाही हा जो म्हणतो ते बरोबर आहे, पण एक वाक्य आपण काय म्हणत असतो लाईफमध्ये, ज्याच्या नशिबात जी गोष्ट असते ती होते, बरोबर. ह्याच्या नशिबात अध्यक्ष होता हा खरं तर वेगळ्या पात्रासाठी होता चित्रपटामध्ये, पण ह्याच्या नशिबात तो अध्यक्ष होता आणि ह्याचं ऑडिशन घेण्यात आलं दयाकडून आणि ते त्यांनी इतकं डेंजर दिलं की म्हणजे अध्यक्षाचा जो फाईन डे तो संपला. आणि ज्या पद्धतीने ह्यांनी तो अध्यक्ष हे केलाय या चित्रपटात, तो तुम्ही बघा. शुभंकर, ही सगळी वेडी माणसं आहेत, म्हणजे हे लोक एक्स्ट्रीम लेवलचे वेडे आहेत, आणि वेडे हा शब्द योग्य आहे त्यांच्यासाठी, कारण अगदीच वेडे आहेत. यांच्या जीवात तू इन झाला शुभंकर, मला माहिती तो खूप रिझर्व्ड आहे किंवा तो जास्त कोणाशी बोलत नाही किंवा बोलतही असेल पण मीडिया समोर नाही बोलत इतका, तर हा शुभंकर जेव्हा या टीम मध्ये आला कसं बोलतं केलं त्याला? त्याला आम्ही खूप रोज घाणसाण बोलायचो, घालून पाडून. हा, अजूनही बोलतो खूप, त्याचे क्षणाक्षणाला अपमान करणे, त्याला खच्चीकरण करणे, त्याचं हे कॉन्स्टंट करत आलो आम्ही. तो आता जरा ग्रूम झालाय आणि त्याचा इंट्रोवर्ट जो माणूस आहे तो मारला आम्ही, ते जे रिझर्व आहे ना ते मारून टाकलं आणि त्याला आता आणलाय. आता हळूहळू तो पूर्ण डिग्री कम्प्लीट होईल त्याची काही दिवसात. मी असं बघते असं इव्हेंट मध्ये शुभंकर एक असं तो स्वतः स्वतःच असतो किंवा तो असतात अशी माणसं की जे इंट्रोवर्ट असतात, काय सांगशील, कोणती चांगली गोष्ट शिकायला मिळाली? अर्थात खूप, म्हणजे
अशा खूप गोष्टी आहेत, लिस्ट वाढतच जाईल अशा इतक्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की हे ही सगळी पात्रं ही मी लहानपणापासून बघत आलो आहे. मी यांच्यात कदाचित गेलो पण आहे, उठलो बसलो आहे, पण मी माझं जे शुभंकर म्हणून जडणघडण आहे, माझं कुटुंब आहे, ते खूप वेगळं आहे. तर हे मला खूप महत्त्व किंवा हे क्रेडिट आहे या सगळ्यांचं की यांनी मला त्या चौकात आणलं, माझ्या कोरमध्ये चौक निर्माण केला. आणि याचं किरणचं दया सर, हा म्हणजे आम्ही कॉन्स्टंट एकत्र असायचो, कारण आमचे बरेचसे सीन्स हे एकत्र असल्यामुळे आम्ही व्हॅनिटी मध्ये किरण प्रत्येकाला वेगळी व्हॅनिटी असून सुद्धा आम्ही ती भांडून एक केली. ती दाटीवाटी झाली तरी चालेल, पण एकत्र रीडिंग पासून तर तिघही एका व्हॅनिटीत, त्यामुळे इतका काळ एकत्र घालवलाय त्यामुळे ते उतरणार नाही याच्यात, कसं नाही उतरणार. पण असं ते वर्क झालं आणि मला फार आनंद होतो की तो इतकी छान आणि मोठी मोठी उत्तरं देतो. त्यांनी आज तुम्हाला नाचवलं याहून मोठं काय असू शकतं, रडलं पाहिजे त्या गोष्टीवर. मी नाचलो इतपर्यंत होतो, मी नाचलो हाच आश्चर्य होतं, आजलेनं नाचवलंय. पण आता ट्रेलर गाजेलच, गाणी गाजतायत, पण आता प्रमोशन दणक्यात झालं पाहिजे. तर अक्षय टंगसाळे किंवा शुभंकर एकबोटे यांच्या डोक्यात काय काय वेगळं प्रमोशन करणार आहे? आम्ही प्रत्येक चौकात जाणार आहे आणि चौकामधली स्थायिक जी पोरं आहेत त्यांना आम्ही भेटणार आहे. त्यांच्या प्रत्येकाबरोबर आम्ही चौकाचं प्रमोशन करणार आहे त्यांच्या चौकात, जेणेकरून ते तिथं पसरेल. असं प्रत्येक चौकात आमचा जायचा मनसुबा आहे, जेणेकरून हा चौक प्रत्येकापर्यंत पोहोचेल. मस्त, 19 चित्रपट येतोय, चित्रपट येईपर्यंत खूप गप्पा होणार आहे, खूप प्रमोशन होणार आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी थँक्यू सो मच. जय लंबोदर, जय लंबोदर. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.